सप्त खंजीरी वादन सत्यपाल महाराज या सभी या ठिकाणी दाखल झालेले आहे। कारण खंजीरी वादक सत्यपाल महाराज आपल्या सोबत आहेत। कशा पद्धतीने या भारत जोडो यात्रेकडे बघता, काय वाटतं तुम्हाला की या भारत जोडो यात्रेत सहभागी झाला पाहिजे? याच करता वाटून राहिलं की जब किसानों की देखो भलाई हमने खुशियां मनाई, एक राजपुत्र म्हटल्यासारखं, पण समाजाच्या साठी राहुल गांधी पायदळ चालत आहे, या शेतकऱ्याचा विचार व्हावा। जसे तीन काळे कायदे परत घेतले, 733 शेतकरी मरण पावले, आणि त्यांच्या श्रद्धांजली निमित्त आमची खंजिरी वाजवली, आणि समाज हा जोडला गेला पाहिजे। अन्याय अत्याचार हा जो गोर गरिबावर होतो तो होऊ नये। जब किसानों की देखो भलाई हमने खुशिया मनाई, हमने खुशिया मनाई। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर खोडसारपणा जो आहे तो करण्यात आला आहे। शेतकऱ्यांनी संवेदना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आले, तुम्ही सुद्धा आले, मात्र श्रद्धांजली सभा सुरू होण्याच्या आधी बोलण्यात आले तसं बघता येत नाही। आम्हाला अतिशय दुःख झालं की जेणेकरून इकडे 733 शेतकऱ्यांना राहुल गांधी श्रद्धांजली देऊन राहिले, त्याच्यात हे फटाके फोडून राहिले। केवढं मोठे हे म्हणजे अशा लोकांना काय म्हणावं की हो चीड चुटी राह की अन्याय की अभिमान की। म्हणून दुःख वाटलं की आज तरी फटाके फोडा लागत नव्हते, परंतु यांनी फटाके फोडले, पाप केलं त्यांनी, त्या श्रद्धांजली शेतकऱ्याला वाहली नाही, त्यांनी आनंद उत्सव मनवला। राहुल गांधीचा भारत जोडो यात्रेला तुम्ही कसा पाठिंबा देत आहे? मी भारत जोडो राहुल गांधीजींच्या यात्रेला पाठिंबा या करता की सर्व हिंदू मुसलमान बौद्ध सर्व मिळून आम्ही संघटित होऊन राहिलो, आमच्या खंजिरी याच करता वाजतील की सबके लिए खुला है मंदिर ये हमारा। मी एकटा नाही आलो, पंकज पाल, संदीप पाल, राम पाल असे सर्व महाराज आम्ही एकत्रित आलो। कशा करता या भारतात बंधू भाव नित्य वसू दे देवरचे असाने। मला आदरणीय आमदार बंटी सपकाळ, माजी मंत्री आमदार यशोमती ताई या मंडळीनं जे मला आज वेरुळकर दादा, पूज्य वेरुळकर दादा आहेत आमचे, महाराज एक सांगा की या यात्रेच्या पद्धतीनं चालताय, लोकांचा उत्साह पाहायला मिळतो, ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत, कुठली ओळ शिवाजी महाराजांची या भारत जोडो यात्रेत? माझे हे जे खेड्यापाड्यानं फिरून राहिले, रोड लाग चांगले झाले पण कोणते हायवे चांगले चांगले, पण राहुल गांधी खेड्यापाड्यानं फिरून राहिले की तुझं गावच नाही का तिथं, अरे कशाला रिकामा फिरत, तुझं गावच नाही का बाबा रिकामा कशाला फिरत, अरे गावागावाच्या शाळा बंद पडून राहिल्या, आणि स्टँडर लोक इथे स्टँडवरचे लोक जमिनीवर येऊन राहिले, आणि स्टँडर्डचे पुढे जाऊन राहिले। म्हणून राहुल गांधीजींना सांगाय करता आमच्या गोरगरिबांच्या शाळा बंद होऊ नये, आणि तुझं गावच नाही का तीर्थ, जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं माझं गावच मंदिर शोभलं, अशा छोट्या छोट्या खेळाला, छोट्या छोट्या ग्रामीण भागाला पंडित नेहरूजीनं तुकडोजी महाराजाला सहकार्य केलं। इंदिरा गांधी लहान असताना तुकडोजी महाराजांच्या दर्शनाला यायचे, आता राहुल गांधी आजच्या या कार्यक्रमात आम्हाला भेट दिली, हातात हात दिला, मी धन्यवाद देतो, आणि पदयात्रेला आमचं सहकार्य राहील, उद्या मी चालणार त्यांच्यासोबत। निश्चित तर हे होते सप्तखंजीर वादक सत्यपाल महाराज यांनी सांगितलंय की या संपूर्ण शोकसभेच्या